आजही 24 तास एक पाऊल पुढे। आयपीएल मध्ये प्रत्येक टीम्स मध्ये जशी प्ले ऑफ गाठण्यासाठी चुरस रंगली आहे तशीच दिग्गजांमध्ये रेस सुरू आहे ती ऑरेंज कॅप पटकावण्याची। प्रत्येक मॅच गणिक ऑरेंज कॅपचा मानकरी बदलत असल्यानं ही चुरस आणखीनच वाढली आहे। सध्या ऑरेंज कॅप स्थिरावली आहे ती चेन्नई सुपर किंग्सचा माईक हसी याच्या डोक्यावर। आयपीएल म्हणजे 4 आणि 6 ची बरसात। आयपीएलचा खरा हिरो असतो तो बॅट्समन। या सर्व बॅट्समन मध्ये जशी उंचच उंच शॉट्स मारण्याची धडपड असते तशी चुरस असते की अधिकाधिक रन्स करत ऑरेंज कॅप पटकावण्याची। सध्या आयपीएल मध्ये ऑरेंज कॅपचा मानकरी ठरलाय तो चेन्नई सुपर किंग्सचा ऑस्ट्रेलियन ओपनिंग बॅट्समन मायकल हसी। हसीनं आतापर्यंत 12 मॅच मध्ये चेन्नईचं प्रतिनिधित्व करताना 57.40 सरासरीनं 574 रन्स केले। ऑरेंज कॅपच्या रेसमध्ये आघाडी घेताना हसीनं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या सिक्सर किंग ख्रिस गेलला मागे टाकलाय। कॅरेबियन क्रिकेटर ख्रिस गेलच्या नावे 12 मॅचमध्ये 70.75 विस्फोटक सरासरीनं 566 रन्सची नोंद आहे। भारतात रंगणाऱ्या आयपीएल टूर्नामेंटमध्ये पहिल्या 2 स्थानांवर जरी परदेशी खेळाडूंनी झेप घेतली असली तरी टॉप 5 मध्ये भारताचे 3 बॅट्समन आहेत। ऑरेंज कॅपच्या रेसमध्ये 3रा स्थानी आहेत चेन्नई सुपर किंग्सचाच सुरेश रैना। रैनानं 13 मॅचमध्ये 50.88 सरासरीनं 458 रन्स तडकावल्यात। तर चौथ्या पोझिशनवर असणारा मुंबई इंडियन्सचा कॅप्टन रोहित शर्माच्या नावे 12 मॅचमध्ये 430 रन्सची नोंद आहे। रोहितनं 53.75 सरासरीनं हे रन्स काढले। तर 5व्या पोझिशनवर आहे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कॅप्टन विराट कोहली। विराटनं 12 मॅचमध्ये 36.81 सरासरीनं 405 रन्स काढले। आयपीएलची लीग अखेरच्या टप्प्यात आहे त्यामुळे ऑरेंज कॅपच्या रेसमध्ये आघाडीवर असणारे हसी गेल बाजी मारणार की रैना रोहित विराट एकमेकांवर कुरघोडी करत ऑरेंज कॅप पटकावणार हे पाहणं निश्चितच उत्सुकतेचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।